चौदा ते सोळा ऑगस्ट दरम्यान राज्यात बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचा परिणाम राज्यभर होणारस होणार असून कोकणसह मध्य महाराष्ट्रातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे इतकंच नाही तर विदर्भ मराठावाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकटासह जोरदार पाऊस बरसेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार विकेनंतर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा लातूर बीड परभणी नांदेड हिंगोली वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तरी काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ